शेवटी आपल्याला विरोध करायचा नाही, पण आपलं वाचवण्यासाठी तर आपल्या रस्त्यावर उतरणं आहे ना. आपण जे मागे उडीगुडी आंदोलन केलं, आता यात काय झालं, परत एकदा दबाव तंत्राचा भाग निर्माण झाला. नंबर 30 दादा मला सांगा की लक्ष्मण हाके यांनी ओबीसी बचावासाठी आंतरवाली सराठी या ठिकाणी उपोषण करणार असल्याची घोषणा केलेली आहे, कशा पद्धतीचं नियोजन असणार आहे, कधीपासून उपोषण चालू होणार? लक्ष्मण हाके साहेबांसोबत माझं सकाळी बोलणं झालं आणि आंतरवाली सराठी का निवडलं तर त्याचं कारण आहे की त्या आंतरवाली सराठीमध्ये 70% ओबीसी समाज आहे. त्या ओबीसी समाजावर खूप मोठ्या प्रमाणात एक दबाव तंत्र निर्माण झालेला आहे आणि तो दबाव काढण्यासाठी आंतरवाली सराठी निवडला मी, असा काही विषय नाही. म्हणून जरंगे पाटील काही प्रॉपर आंतरवालीचे नाही आहेत, लोकशाहीमध्ये तो अधिकार आहे कोणाला कुठं बसण्याचा, त्यांना बी परवानगी नाही. आता उद्या आम्ही सविस्तर कलेक्टर साहेबांना भेटून एसपी साहेबांना भेटून निवेदन देणार आहोत, दिलं आम्हाला म्हणजे परमिशन दिलं तरी बसणार, नाही दिलं तरी बसणार. नाही दिलं तर का बसणार, काय नेमकं कारण त्याचं? नाही जर मनोज जरांगे पाटील नाही दिलं तर बसतोय तर आम्हाला काही हरकत नाही ना, लोकशाहीमध्ये त्यांना अधिकार आहे बसण्याचा, तो आम्हाला बी अधिकार आहे. आम्ही आमच्या न्याय हक्कासाठी बसणार, ते जर त्यांना आरक्षण मागण्यासाठी बसत असतील तर आम्ही आमचं वाचवण्यासाठी बसणार. आता मला सांगा की जरांगे पाटलाचं जे उपोषण सुरू आहे ते चौथ्यांदा आंतरवाली सराठीमध्ये सुरू आहे, जर तुम्ही सुद्धा तिथं उपोषणाला बसले तर मराठा विरुद्ध ओबीसी असा एक प्रकारचा संघर्ष निर्माण होऊ शकतो असं नाही वाटत का तुम्हाला? नाही होणार ना, कारण ते हे काम पोलीस यंत्रणेचं काम आहे, कायदा सुव्यवस्था कशी सांभाळावी हे पोलीस यंत्रणेचं काम आहे. पोलिसांनी त्यांनाही संरक्षण द्यावं, आम्हालाही संरक्षण द्यावं. मी जसं म्हटलं की लोकशाहीमध्ये त्यांना जर अधिकार असेल तर तो आम्हालाही अधिकार आहे, आणि उद्या कलेक्टर साहेबांनी आम्हाला परवानगी नाकारली तरी आम्ही आंतरवाली सराठी सोडणार नाही, आम्ही आंतरवाली सराठीतच उपोषणाला बसणार.